आजही 24 तास एक पाऊल पुढे। सणासुदीच्या काळात शुद्ध तुपाला मोठी मागणी असते, कारण फराळ तयार करताना त्याचा वापर केला जातो। पण भेसळखोरांच्या कारनाम्यामुळे हे तूप आता खाण्यालायक राहिलेलं नाहीये। कोल्हापूरच्या एका जागरूक नागरिकानं या भेसळीचा पर्दाफाश केलाय। कोंबडीच्या चरबीपासून तूप, कातडी शिजवून काढलं जातंय तूप, शुद्ध तुपाप्रमाणे दिसतं हे तूप। शुद्ध भेसळयुक्त तूप ओळखणं कठीण। तुम्ही हेच तूप तर खरेदी केलं नाही ना? होय, आताच तुम्ही जे काही बघितलं ते सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे। भेसळखोरांनी तूप तयार करण्यासाठी आता हा मार्ग निवडलाय। चक्क कोंबडीच्या कातडीपासून तूप तयार करण्याचा धंदा भेसळखोरांकडून केला जातोय। अवघ्या 10 रुपयात विकत आणलेल्या कोंबडीच्या कातडीपासून वाटीभर तूप तयार करता येतं। कोल्हापुरातील एक सतर्क नागरिक अशोक देसाई यांनी ही गंभीर बाब उघडकीस आणली आहे। कोंबडीच्या कातडीपासून भेसळखोर कशा पद्धतीनं तूप तयार करतात याचं प्रात्यक्षिकच देसाई यांनी करून दाखवलं। एका भांड्यात कोंबडीची आतडी टाकून ती काही मिनिटं शिजवल्यास कातडीला असलेली चरबी वितळून भांड्यात जमा होते। ती वितळलेली चरबी अगदी तुपाप्रमाणे दिसते। कढीपत्ता टाकून तो द्राव कढवल्यास शुद्ध तुपात आणि या वितळलेल्या चरबीत कोणताच फरक लक्षात येत नाही। तसंच त्याचा वासही नाही सावतो, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। चक्क कोंबडीच्या स्किन पासून तयार होणारा हा तूप, हे तूप तयार करण्याची अगदी अत्यंत सोपी पद्धत आहे। आमच्या 2 कुत्र्यांना आम्ही थंडीच्या दिवसामध्ये स्किनचा आहार त्यांना देत असताना त्यामध्ये राहिलेला द्राव, तो सकाळी थंडी दिवसामध्ये राहिलेला द्राव हा तुपकटासारखा आणि तुपासारखाच त्याचा द्राव होता। वरवर पाहता हे कोंबडीच्या कातडीपासून तयार केलेलं तूप ओळखणं कठीण असलं तरी ते ओळखता येत नाही असं नाही। देसाई यांच्या म्हणण्यानुसार जास्त दिवस हे तूप साठवून ठेवल्यास त्याला कातडीचा उग्र वास येतो। हे तूप ओळखण्याची साधी सोपी पद्धत, यामध्ये हे तूप जर जास्त दिवस ठेवलं तर ह्याला एक उग्र प्रकारचा चांबड्याचा वास येतो। कोंबडीची कातडी शिजवून तयार करण्यात आलेलं तूप बाजारात विक्री केलं जात असल्याची शक्यता देसाई यांनी व्यक्त केली असून ग्राहकांनी अशा तुपापासून सावध राहण्याचं आवाहन केलंय। तुपेकोरांचा आणि गोरखधंदा करणाऱ्यांचं फावणार आहे। दुसरी गोष्ट अशी की खऱ्या तुपामध्ये, साजूक तुपामध्ये जर हे तूप जर मिसळलं तर अगदी काहीच कळणार नाही। हा पदार्थ, बनावट होणारा पदार्थ, हा याकडं कटाक्षाने लक्ष द्यावं। चरबीपासून तूप तयार केलं जात असल्याची बाब अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या लक्षात आली आहे। तुपासारखाच दिसणारा पदार्थ असतो पण तो ॲनिमल फॅट एक्स्ट्रॅक्ट असतं याची जाणीव बऱ्याच ग्राहकांना माहिती असत नाही। तेव्हा आपण जे खरेदी करणार आहोत ते अत्यंत त्याचा दर्जा तपासून घेणं आणि ते मगच खरेदी करणं हे गरजेचं आहे। खाद्यतेलाचे, खव्याचे, त्यानंतर वनस्पती बेसन, वनस्पती या सर्व अन्न पदार्थांचे नमुने तपासणी घेण्याची मोहीम सुरू केलेली आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घराघरात फराळ तयार केला जात असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात तुपाचा वापर केला जातो। पण दुकानातून खरेदी केलेलं तूप शुद्ध आहे की अशा प्रकारे चरबीपासून तयार केलेलं आहे याची खात्री करून घेण्याची आज गरज निर्माण झाली आहे। अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। झी 24 तासासाठी प्रताप नाईक, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।